नमस्कार विद्यार्थी मित्र, माझे नाव कुणाल उत्तम पाटणकर. मी आता 11वी मध्ये इथे ऍडमिशन घेतले होते. 2022 मध्ये मी ते ऍडमिशन घेतले. मला या इन्स्टिट्यूट बद्दल खूप रिसर्च केल्यानंतर कळाले होते. तसेच माझ्या मामा गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये आहेत, त्यांच्यासोबतही चर्चा करून मी या कॉलेजमध्ये येण्याचा निर्णय घेतला. माझी परिस्थिती अत्यंत हालकीची असतानाही सुद्धा माझ्या आई वडिलांनी मला खूप सपोर्ट केला, त्यामुळे मी येथे येऊ शकलो. माझ्या 2 वर्षीच्या जर्नीचं बोलावे तर येथील स्टाफने मला खूप मदत केली. सकाळी उठल्यापासून पीटी ते एज्युकेशन यामध्ये त्यांनी मला खूप मदत केली. येथील स्टाफ खूपच चांगले आहेत, त्यामध्ये ते प्रत्येक एनडीए सोडून त्यासोबतच जेई नीट आणि वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची ते तयारी करून घेतात. त्याचबरोबर येथील वॉर्डन्स हे खूपच समजूतदार आहेत, ते नेहमी पीटी वगैरे करताना आपल्याला मदत करतात. त्याबरोबरच डीसीएच्या लाईफस्टाईल मधून मला डिसिप्लिन हे नेमकं काय असतं त्याबद्दल कळाले, त्यासाठी मी डीसीएचे खूप आभार मानू इच्छितो. त्याचबरोबर मी माझा एनडीएचा पहिला अटेम्प्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये दिला होता, पण काही कारणास्तव मी क्लिअर करू शकलो नाही. त्यामध्ये मला मी न खचता माझ्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन दुसऱ्या अटेम्प्टमध्ये तीच एक्झाम क्लिअर केली. यामध्ये खूप मोठे योगदान आहे माननीय पवार सर, जे माझे मॅथ्सचे सर आहेत, त्यांनी मला खूप मदत केली. मॅथ्समध्ये कच्चा असूनही त्यांनी माझ्यावर स्पेशल लक्ष केंद्रित केले, त्यामुळे मी माझी एक्झाम क्लिअर करू शकतो. आणि आज 15 ऑगस्ट या रोजी मी माझ्या मम्मीला राजमाता जिजाऊ हा पुरस्कार प्राप्त करून दिला, त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. आणि येणाऱ्या सर्व ऍस्पिरंट्सला हे सांगू इच्छितो की काहीही झालं तरी तुमचं ध्येय सोडू नका, आणि एनडीए करायचं असेल तर निश्चितच डीसीएला भेटतो.